नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत नाना नानी पार्क आणि कोल्हडवरून आता आपण पुढे आलो आहोत ना। आज ठरवलं कुठेतरी जायचं, कारण आज आम्हाला परदीचा प्रवास सुद्धा करायचा, संध्याकाळी आम्ही निघणार आहोत इकडून। तर त्याच्या आधी काल रात्रीचा जो तुम्ही म्हणजे काल रात्री आम्ही गेलेलो कोर्लईला, तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल चॅनलवरती। पण तिकडून निघता निघता जी आमची हालत झाली आहे ती एकदम सांगण्यासारखी होती। पहिले तर गोष्ट, भावाचा मोबाईल हरवला आणि आम्हाला आणि रात्रीपर्यंत ह्याला वाटत होतं, एकतर आम्ही लपवलंय, कारण आम्ही सांगत होतो शुभमने लपवलंय, आणि शुभमला वाटत होतं की आम्ही लपवलंय, म्हणून आम्ही मस्करी करतोय। पाऊस पडत होता काल जोराचा, आणि पाऊस पडता पडता कारचा टायर पंक्चर झाला। आणि कारचा टायर पंक्चर झाला आणि मी सगळं ते खोललो वगैरे, काही तो टायर लावता आला नाही। खूप ट्राय केला मी पण मला काही जमलं नाही। हे 20 किलोमीटर पुढे गेलेले दोघे दी, सो त्यांना कॉल केला, लास्ट कॉल ह्याच्याच मोबाईलवरून केलेला। सो त्यांना कॉल केला आणि बोलवला, सो भाईनी 2 मिनिटांमध्ये टायर लावला आणि ह्यांनी मोबाईल घालवला। कॉंग्रॅच्युलेशन गरीबाची थट्टा। रोहाची ट्रीप एकदम महागात पडली भावाला, व्यवस्थित वापर। 30,000 फटका बसलाय, 31,500 असं कसं नाही ना। हा मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगतो, फक्त मोबाईलच नाही, हा तर अजून एक गोष्ट आहे हरवली आहे। म्हणजे रात्री जेव्हा पाऊस पडत होता काल, तर मी बाईकवर असल्यामुळे माझे मी ब्लूटूथ हँड्स फ्री ह्याला बोललो की ठेव, ह्याने भाईने हँड्स फ्री आणि मोबाईल दोन्ही एकत्र ठेवले आणि दोन्ही एकत्र हरवलेत। त्यामुळे ह्याला 31,500 फटका बसला आहे। माझे आणि रोहितची जीन्स आणि शूज, तिची बँड वाजली आहे काल, त्या आम्ही आज चप्पल आणि हाफ पॅन्ट वरती फिरतोय। बरं चप्पल आणली तुमचं, बरं युनिफॉर्म दोघांचा सेम। एक आपला लोकेशन आहे ते कुठचा डॅम आहे रे? डोल वहाळ कोलाड डॅम। ठीक आहे, आपण सोप्या भाषेमध्ये बोलूया, डॅमला चाललोय आम्ही। तर मित्रांनो, आता डॅमवरती तर आम्ही पोहोचलो आहोत आणि जास्त असं लांब नाही आहे, जवळच आहे गावापासून। एक गाव आहे तिकडेच प्रथमेशची मावशी सुद्धा राहते, तर आम्ही आता त्यांच्याकडेच थांबलो होतो, थोडंफार जेवून घेतलं। आता जेवल्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत तळ्यावरती ना, तळ्यावरती जातोय आपण मासे बघायला, किती मोठे झालेत ते। तर मित्रांनो, हेच आहे ते तळ जे तुम्हाला सांगितलं होतं आणि इकडेच आहेत ते मासे। तर आता त्यांच्यासाठी आता प्रथमेशचा जो भाऊ आहे तो आता खाद्य आणायला गेलाय। तर मित्रांनो, हे आहे माशांचं खाद्य, ते आता आपण टाकूया आणि पाहूया मासे घेतात ते वरती। होय 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 होय, बघ इथे टाक इथे, अजून एक इकडे इकडे मीच जायचो नाही तर खाली, एवढीच येते। Thank you.
गाइस दैट्स इट, हा एक आमचा शॉर्ट एंड सिंपल ब्लॉग होता. आय होप तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. आम्हाला तिकडे हा ब्लॉग एंड करायला नाही मिळाला, पण आमची खूपच धावपळ झाली त्यानंतर. आणि घरी येईपर्यंत आम्हाला रात्री 12:30 ते 1 वाजले होते, कारण मध्ये गाडीचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला. तर अशी एकंदरीत आमची ही खूप अशी इंटरेस्टिंग आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही ही राईड केलेली, पण आता आम्ही पोस्ट करतोय कारण चॅनलचा जो इश्यू होता तुम्हाला माहितीच असेल एक्झॅक्टली काय इश्यू झालेला. तर त्याच्यामुळे हे ब्लॉग राहून गेलेले आणि ते मग मी आत्ता पोस्ट केले. या ब्लॉगमध्ये इतकं काही फारसं नव्हतं. तर नक्कीच तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच भरभरून आमच्याकडून नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याची वाटसुद्धा पाहत राहा. तर तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.